मुलांनो विविध जीवन प्रक्रियांमध्ये आपण आज रक्ताभिसरण संस्थेची माहिती घेऊया आपल्या दैनंदिन क्रिया करताना काही वेळेस आपल्याला कापलं किंवा जखम झाली तर काय होतं जखम झाल्या झाल्या त्या जागेवरून रक्त येऊ लागतं किंवा वाहू लागतं रक्ताचा रंग किंवा भौतिक अवस्था कशी असते आपल्या रक्ताचा रंग लाल असतो आणि ते द्रवरूप असतं लाल रंगाचा प्रवाही पदार्थ रक्त किती काळ वाहत राहतं कधी तुम्ही निरखून पाहिलाय का जखमेच्या जागेतून रक्त फार वेळ वाहत राहत नाही साधारणपणे दोन ते आठ मिनिटामध्ये रक्तस्राव थांबतो आणि रक्ताची गुठळी तयार होते तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा जखम होते तेव्हा रक्त वाहून येणारी रक्तवाहिनी कापली जाते आपल्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्त रक्तवाहिन्या आणि हृदय नावाचं रक्त पंप करणारं इंद्रिय या घटकांचा समावेश होतो मानवी रक्ताभिसरण संस्था रक्त रक्तवाहिन्या आणि हृदय यांची बनलेली असते मानवी रक्ताभिसरण संस्था ही बंद असते म्हणजे रोहिणी आणि नीला या रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहून रक्त नेले जाते याउलट गांडूळ झुरळ यासारख्या प्राण्यांमध्ये उघडी रक्ताभिसरण संस्था असते म्हणजे रक्त मोकळ्या जागांमधून वाहते वाहिन्यांमधून नाही रक्त शरीरात सर्वत्र पोहोचलं जातं त्यासोबतच पाणी विद्राव्य अन्न घटक संप्रेरक ऑक्सिजन आणि टाकाऊ पदार्थही वाहून नेले जातात परिणामकारक रक्तवहनासाठी मानव आणि इतर प्राण्यांमध्ये हृदय पंपाचं काम करतं रक्ताभिसरणामध्ये हृदयाचे स्थान आणि कार्य समजून घेण्यासाठी एक नेहमीचं उदाहरण पाहूया एखाद्या शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कशी असते एक पंपिंग स्टेशन असतं या पंपिंग स्टेशनमध्ये टाक्यांमधून पाणी पंप करून अतिशय उच्च दाबाखाली पाईप्समध्ये सोडलं जातं उच्च दाबामुळे पाणी विविध भागांमध्ये वाहून नेलं जातं आणि शेवटी आपल्या घरी पोहोचतं त्याचप्रमाणे उच्चतर प्राण्यांमध्ये हृदय रक्त पंप करतं जे त्यानंतर विविध इंद्रियांपर्यंत पोहोचवलं जातं मानवी शरीरात हृदय कुठे असतं हे तुम्हाला माहिती आहे का आपलं हृदय छातीच्या पोकळीत मधोमध असतं ते दोन फुप्फुसांमध्ये असून डाव्या बाजूला थोडंसं कल्ले त्याचा आकार आपल्या मुठी एवढा असतो आणि वजन साधारणपणे तीनशे साठ ग्रॅम असतं हृदय हे एक महत्त्वाचं इंद्रिय आहे आणि त्यामुळे त्याच्याभोवती एक दुपदरी आवरणाच्या दोन थरांमध्ये एक द्रवपदार्थ असतो त्यामुळे धक्क्यापासून हृदयाचं संरक्षण होतं आपलं हृदय हे त्रिकोणाकृती इंद्रिय असून हृदयाच्या भिंतींमध्ये हृदय स्नायू असतात हे स्नायू व्यक्ती जिवंत असेपर्यंत सतत कार्यरत असतात म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात म्हणून व्यक्ती जिवंत असताना आपल्याला नाडी किंवा हृदयाचं स्पंदन जाणवतं आता आपण हृदयाची अंतर्गत रचना बघूया हृदयामध्ये चार कप्पे असतात हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे आणि उजवे असे दोन भाग पडतात प्रत्येक उभ्या भागाचे परत दोन वरचा आणि खालचा असे कप्पे पडतात अशा प्रकारे हृदयाचे चार कप्पे पडतात वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालच्या कप्प्यांना निलय असं म्हणतात हे झाले हृदयाच्या रचनेबद्दल याआधी तुम्ही शिकला आहात की शरीरात रक्तवाहिनी असतात सहसा किंवा सामान्यत रोहिणी किंवा धमनी या निलयामध्ये उघडतात आणि हृदयातून रक्त वेगवेगळ्या भागांकडे घेऊन जातात या उलट या आलिंदामध्ये उघडतात नीला किंवा शिरा या विविध इंद्रियांकडून अशुद्ध रक्त वाहून नेतात एकच उदाहरण किंवा अपवाद म्हणजे फुप्फुस निला जी फुप्फुसाकडून हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते रोहिणी किंवा धमण्या आणि नीला किंवा शिरा या आकारानं मोठ्या असतात त्यामुळे त्या, त्या शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे त्यांना शाखा किंवा फाटे फुटतात रोहिणीला फाटे फुटून रोहिणिका बनतात त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन शेवटी त्यांच्या केशिका बनतात केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात त्यांना शिरा म्हणतात केशिका एकसरी असतात केशिकांच्या भित्तिका म्हणजे पेशींचा एक थर असतो ज्यातून रक्त आणि उतींमध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते सारांश या व्हिडिओमध्ये सा तुम्ही मानवी रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास केला तसंच तुम्ही आपल्या हृदयाची रचनाही समजावून घेतली ज्यात चार कप्पे असतात आव्हान मानवी हृदयात चार कप्पे असतात मासे बेडूक साप आणि पोपट यांच्या हृदयात किती कप्पे असतात